फ्रेंड्स, इझी लर्निंग विथ शैशमध्ये मी शैश तुमचं स्वागत करतो. आज आपण शिकणार आहोत ईवी स्टँडर्ड 4 लेसन स्टोरेज ऑफ वॉटर. चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया. स्टोरेज ऑफ वॉटर. ट्राय दिस, एक करून पहा. 1. मेक अ स्मॉल हिलॉक ऑफ मड अँड स्टोन्स इन द स्कूल यार्ड. स्कूल यार्ड म्हणजे शाळेचे प्रांगण. शाळेच्या प्रांगणामध्ये म्हणजेच ग्राउंडमध्ये माती आणि दगडाची टेकडी बनवा. हिलॉक म्हणजे टेकडी. सेट सम स्टोन्स इन टू द हिलॉक. त्या टेकडीमध्ये काही दगड ठेवा. पोर वॉटर ओवर द हिलॉक फ्रॉम अ वॉटरिंग कॅन लाईक रेन. पाण्याच्या भांड्याने त्या टेकडीवर पावसाप्रमाणे पाणी घालायचे. यूज द फॉलोइंग पॉइंट्स टू स्टडी हाऊ द वॉटर फ्लोज ओवर द हिलॉक. त्या टेकडीवरून पाणी कसे वाहते ह्याचा अभ्यास खाली दिलेल्या पॉइंट्सच्या सहाय्याने करायचा आहे. इन विच डिरेक्शन डज द वॉटर फ्लो. पाणी कोणत्या दिशेने वाहणार. हाऊ डज वॉटर फ्लो ऑन द स्टीपर स्लोप्स. जास्त उतारावर पाणी कसे वाहते. हाऊ डज इट फ्लो ऑन द जेंटलर स्लोप्स. कमी उतारावर पाणी कसे वाहते. What happens when the stones cause an obstruction? Obstruction म्हणजे अडथळा. जर मध्ये दगडांचा अडथळा आला तर काय होईल. Where do puddles form? Puddles म्हणजे डबके. डबके कुठे तयार होतात. When does the direction of flow change? पाणी वाहण्याची दिशा कधी बदलते. Now stop watering the hillock. आता टेकडीवर पाणी घालणं बंद करा. मेक ऑब्झर्वेशन युझिंग द फॉलोइंग पॉइंट्स. खालील पॉइंटच्या सहाय्याने निरीक्षण करा. वाय डीड द हिलॉक ड्राय वेन वी स्टॉप पोरिंग वॉटर. जेव्हा आपण पाणी घालणे बंद केले तेव्हा टेकडी ड्राय म्हणजे कोरडी का झाली. हाऊ लॉंग डीड द हिलॉक टेक टू ड्राय. टेकडीला कोरडं व्हायला किती वेळ लागला. विच पार्ट ऑफ द हिलॉक ड्रायड क्विकली. टेकडीचा कोणता भाग पटकन वाळला. विच पार्ट टूक लॉंगर टू ड्राय. कोणता भाग वाळायला जास्त वेळ लागला. वाय डीड इट टेक लॉंगर टू ड्राय. वाळायला जास्त वेळ का लागला. यू विल रिअलाइज दॅट सम रेन वॉटर फ्लोज अवे ओव्हर द ग्राउंड. तुम्हाला लक्षात येईल पावसाचं काही पाणी ग्राउंडवरून वाहून जातं. सम वॉटर सीप्स इन टू द ग्राउंड. काही पाणी ग्राउंडमध्ये मुरत जिरपत. सीप्स म्हणजे जिरपणे. ऑल द वॉटर वी गेट कम्स फ्रॉम द रेन. आपल्याला जे काही पाणी मिळतं ते सर्व पावसापासून मिळतं. द रेनी सीझन लास्ट फॉर 3 or 4 months. पावसाळा 3 to 4 months असतो. अलॉंग विथ अस ऑल लिव्हिंग थिंग्स यूज दिस वॉटर ऑल इयर राऊंड. आपल्याबरोबर सगळे जीव हे पाणी वर्षभर वापरतात. इफ यू डू नॉट स्टोर वॉटर वी विल नॉट हॅव इनफ वॉटर फॉर अवर नीड्स. जर आपण पाणी साठवून ठेवलं नाही तर आपल्या गरजांसाठी पुरेसं पाणी मिळणार नाही. दॅट इज वाय वी हॅव टू सेव्ह वॉटर. त्यामुळे आपल्याला पाणी साठवायला हवं. वॉटर मस्ट बी यूज इकॉनॉमिकली. पाणी काटकसरीने वापरलं पाहिजे. इकॉनॉमिकली म्हणजे काय कसरीने. इन दिस लेसन वी विल सी डिफरंट वेज ऑफ स्टोरिंग वॉटर. या लेसनमध्ये आपण पाणी साठवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती पाहणार आहोत. ओल्ड वॉटर स्टोर्स, पाणी साठवण्याच्या जुन्या पद्धती. इन द ओल्डन डेज सेव्हरल मेथड्स ऑफ स्टोरिंग वॉटर वेर यूज्ड इन अवर स्टेट. जुन्या काळात आपल्या राज्यामध्ये खूप वेगवेगळ्या पद्धतीने पाणी साठवलं जायचं. Nowadays these old water stores are rarely used. आताच्या दिवसात त्या पद्धती क्वचितच वापरतात. However their remains can be seen in all places. तरीही आजही बऱ्याच ठिकाणी ते पाहायला मिळतात. Some of them are very beautiful. त्यातल्या काही पद्धती खूपच सुंदर आहेत. Water in some of these stores never get depleted. काही वॉटर स्टोर्स आहेत त्यातलं पाणी कधीच संपत नाही. वेल्स, वेल्स म्हणजे विहिरी.
सम रेन वॉटर सिप्स इन टू द ग्राउंड. पावसाचं काही पाणी जमिनीमध्ये झिरपत. वेल्स आर डग टू ऑब्टेन दिस वॉटर. ते पाणी मिळवण्यासाठी विहिरी खोदल्या जायच्या. डग म्हणजे खोदणे. वॉटर टँक्स इन फोर्ट. किल्ल्यामधले वॉटर टँक. पीपल लिव्ड ऑन द हिल फोर्ट्स इन द पास्ट. पूर्वी लोक टेकडीवर किल्ल्यामध्ये राहायचे. दे ऑल्सो नीडेड वॉटर. त्यांनाही पाणी लागायचे. द फोर्ट्स हॅड रिझर्वॉयर्स अँड टँक्स डग इन टू द स्टोन. रिझर्वॉयर्स म्हणजे पाणी साठवण्यासाठी केलेले जलाशय. मग किल्ल्यावर दगडांमध्ये जलाशय आणि टँक्स बनवले जायचे ज्यात पाणी साठवलं जायचं. थ्री ड्रॉवेल्स आर इन द पास्ट. ड्रॉवेल्स वेर डग टू गेट ड्रिंकिंग वॉटर. पूर्वी ड्रॉवेल्स म्हणजे आड खाणल्या जायचं ज्यात पिण्याचं पाणी मिळायचं. दे वेर स्मॉल वेल्स फ्रॉम विच वॉटर वॉज ड्रॉन युझिंग अ स्मॉल पॉट पोहरा टाईड टू अ रोप. त्या छोट्या विहिरी असायच्या ज्यातून रशीला छोटं भांड बांधून पाणी काढलं जायचं. आटपाडी इन सांगली डिस्ट्रिक्ट हॅड अ ड्रॉ वेल इन एव्हरी वाडा. सांगली जिल्ह्यामध्ये आटपाडी गावात प्रत्येक वाड्यात एक ड्रॉ वेल असायची. द ड्रॉ वेल्स हॅड वॉटर ऑल इयर राऊंड. या ड्रॉ वेलमध्ये पूर्ण वर्षभर पाणी असायचं. When the tap water system was introduced, the draw wells went out of use. जेव्हा नळाचं पाणी सुरू झालं तेव्हा हे draw wells बंद पडले. Many were sealed. बरेच बुजवले गेले. Now there are very few left in Atpadi. आता आटपाडी या गावात खूप कमी draw wells राहिले आहेत. This can be seen in many villages. हे बरेच गावांमध्ये पाहायला मिळतं. 4. Rivers and burns. Rivers म्हणजे नद्या. Burns म्हणजे बंधारे. Earthen or masonry burns were built across river to store their water. माती आणि दगडी बांधकाम करून नदीचं पाणी अडवून पाणी साठवलं जातं. 5. Old reservoirs. Reservoirs were built in areas of low rainfall or in areas without a major river. जिथे खूप कमी पाऊस पडतो किंवा जिथे मोठी नदी नाही अशा भागात हे जलाशय बांधले जायचे. मोस्ट ऑफ द रिझर्वॉयर्स वर बिल्ड युझिंग स्टोन्स अँड मोर्टर. मोर्टर म्हणजे चुना. बरेच जलाशय बांधण्यासाठी दगड आणि चुनाचा वापर करायचे. 6. ओल्ड टँक्स हौद. अर्लियर टँक्स वर यूज टू स्टोर वॉटर. पूर्वी पाणी साठवण्यासाठी हौदचा वापर करायचे. सम लार्ज सिटीज स्टील हॅव दिस ओल्ड टँक्स. आजही असे हौद बघायला मिळतात. सम ऑफ देम आर स्टील इन यूज. त्यातले काही अजूनही वापरले जातात. फाइंड आउट इफ युअर लोकॅलिटी हॅज सच ओल्ड वॉटर स्टोरेज सिस्टम्स. तुम्ही जिथे राहता तिथे पाणी साठवण्याच्या या जुन्या पद्धती असतील तर त्या शोधा. What's the solution? Sauni and Ameya get tap water in their house. Sauni ani Ameya yanna nalane pani milto. As a result, the water from the draw wells which had been used since the old days is not used any longer. Tyamule junya kaalapasun vaparle janarya aadache pani ata vaparle jat nahi. Because of this, grandmother is upset. त्यामुळे त्यांची आजी नाराज आहे. सजेस्ट हाउ सावनी अँड अमेया कॅन यूज द ड्रॉ वेल वॉटर फॉर पर्पजेस अदर दॅन ड्रिंकिंग. मग आपल्याला सांगायचे आहे सावनी आणि अमेया त्या आडाचं पाणी पिण्याव्यतिरिक्त अजून कशासाठी वापरू शकतील. ते हे आडाचं पाणी झाडांसाठी साफसफाईसाठी किंवा आंघोळीसाठी वापरू शकतात. रिसेंट सिस्टम्स. आता आपण आताच्या पाणी साठवण्याच्या पद्धती पाहूया. 1. डॅम्स. डॅम्स म्हणजे धरणे. द मोस्ट इम्पॉर्टंट ऑफ ऑल रिसेंट वॉटर स्टोरेजेस इज द डॅम. आताची सर्वात महत्त्वाची पाणी साठवण्याची पद्धत म्हणजे डॅम्स. डॅम म्हणजे धरण. डॅम्स
made it possible to store huge quantities of water. Dams mule khup mota pramanat pani satavne shakya hote. As a result, more land was brought under cultivation. त्यामुळेच अधिक जमीन लागवडी खाली आली. कल्टिवेशन म्हणजे लागवड. सिटीज बिगन टू ग्रो. शहरांचा विकास व्हायला लागला. इट बिकेम पॉसिबल टू सेट अप फॅक्टरीज अँड जनरेट इलेक्ट्रिसिटी. कारखाने उभारणे आणि वीज निर्मिती करणे शक्य झाले. महाराष्ट्र हॅज सेव्हरल लार्ज डॅम्स सच एज जायकवाडी, कोयना, उजनी अँड यलदारी. महाराष्ट्रात खूप मोठी धरणे आहेत, जसे जायकवाडी, कोयना, उजनी आणि यलदारी. फाइंड आउट एक्झॅक्टली वेअर दीज डॅम्स आर लोकेटेड ऑन द फिजिकल मॅप गिवन इन युअर टेक्स्ट बुक. हे डॅम्स एक्झॅक्टली कुठे आहेत ते मॅपमध्ये शोधा. टू, बोर वेल्स. Earlier wells are dug to reach the water under the ground, but it was not possible to draw deep seated groundwater. पूर्वी जमिनीतील पाणी वापरता यावे म्हणून विहिरी खोदायचे, पण खूप खोल जमिनीत असलेले पाणी काढणे शक्य नव्हते. Now with the help of electric pumps it is possible to do so. आता इलेक्ट्रिक पंपच्या सहाय्याने पाणी काढणे शक्य झाले आहे. बोरवेल्स आर डग फॉर दिस पर्पज. त्यासाठीच बोरवेल्स खणले जातात. दिस वेल्स आर व्हेरी डीप बट व्हेरी नॅरो. या वेल्स खूप खोल पण खूप नॅरो म्हणजे अरुंद असतात. यूज युअर ब्रेन पॉवर. फाइंड आउट इफ देर आर एनी ओल्ड वॉटर स्टोर्स इन युअर लोकॅलिटी. थिंक अबाउट हाऊ दिस ओल्ड स्टोर्स कॅन बी यूज अगेन. तुमच्या जवळपास जर जुन्या पद्धतीचे पाण्याचे साठे असतील तर ते पुन्हा कसे वापरता येतील याचा विचार करा. वेअर डू वॉटर स्टोर्स लाईक रिवर्स, डॅम्स, वेल्स अँड लेक्स गेट देअर वॉटर फ्रॉम? नद्या, धरणे, विहिरी आणि तलाव या सगळ्या ठिकाणी पाणी कुठून येते? या सगळ्या ठिकाणी पावसामुळे पाणी येते. पाणपोई, ड्रिंकिंग वॉटर स्टँड. People out on the roads need water when they are thirsty. रस्त्यावरून जाताना लोकांना जेव्हा तहान लागते तेव्हा त्यांना पाणी हवं असतं. In some places, big clay jars of drinking water are kept for the use of such people. काही ठिकाणी यासाठी मोठे पाण्याचे जार्स म्हणजे माठ ठेवलेले असतात. This water is offered free of charge. हे पाणी फ्री असतं, याचे कोण पैसे घेत नाही. दिस इज नोन एज पाणपोई. यालाच पाणपोई म्हणतात. पाणपोईज आर सेट अप बाय इंडिव्हिज्युअल्स ऑर इन्स्टिट्यूशन्स. काही व्यक्ती किंवा संस्था अशा पाणपोई चालू करतात. पाणपोईज आर व्हेरी युजफुल स्पेशली इन समर. विशेषतः उन्हाळ्यात अशा पाणपोईचा खूप उपयोग होतो. डू यू नो, तुम्हाला माहीत आहे का? छत्रपती शिवाजी महाराज गेव द फॉलोइंग इन्स्ट्रक्शन्स फॉर द कन्स्ट्रक्शन ऑफ हिल फोर्ट्स. छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले उभारताना खालील सूचना दिल्या होत्या. अ फोर्ट, हिल फोर्ट शुड बी बिल्ट आफ्टर फर्स्ट फाइंडिंग आउट इफ देअर इज वॉटर इन द प्लेस. किल्ला बांधताना पहिले तिथे पाणी आहे की नाही ते पाहूनच किल्ला बांधायचा. इफ देअर इज नो वॉटर अँड इफ इट बिकम्स नेसेसरी टू फोर्टिफाय द प्लेस देन बाय ब्रेकिंग द रॉक रिझर्वॉयर्स अँड टँक शुड बी बिल्ट. जर तिथे पाणी नसेल आणि तिथे राहणं गरजेचं असेल तर तिथे कडक फोलून जलाशय आणि टँक्स बांधायचे. वन शुड नॉट होली डिपेंड अपॉन द supposition that there is a spring of water in the fort and that it would somehow or other supply enough water. एखाद्याने कल्पनेवर पूर्णपणे अवलंबून राहू नये की गडावर पाण्याचा जरा आहे. सपोजिशन म्हणजे कल्पना करणे, गृहित धरणे. फॉर स्टोरिंग वॉटर टू ऑर फोर रिझर्वॉयर शुड बी कन्स्ट्रक्टेड. पाणी साठवण्यासाठी दोन चार रिझर्वॉयर्स
म्हणजे जलाशय तिथे बांधायचे. वॉटर फ्रॉम देम शुड नॉट बी अलाउड टू बी स्पेंट. त्यातलं पाणी व्यवस्थित वापरायचं, जपून वापरायचं. द वॉटर इन द फोर्ट शुड बी वेल प्रोटेक्टेड. किल्ल्यातील पाणी चांगलं सुरक्षित ठेवलेलं असावं. व्हॉट वी हॅव लर्न. आपण या लेसनमधून काय शिकलो? ट्रेडिशनल मेथड्स ऑफ वॉटर स्टोरेज, पाणी साठवण्याच्या पारंपरिक पद्धती. मॉडर्न मेथड्स ऑफ वॉटर स्टोरेज, पाणी साठवण्याच्या आधुनिक पद्धती. इकॉनॉमिकल यूज ऑफ वॉटर, काटकसरीने पाण्याचा वापर. ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा. वॉटर इज अ नॅचरल रिसोर्स, पाणी हे नैसर्गिक संसाधन आहे. ऑल लिव्हिंग थिंग्स नीड वॉटर, सगळ्या सजीवांना पाण्याची गरज असते. वी मस्ट कीप दिस इन माइंड वेन वी यूज वॉटर. आपण जेव्हा जेव्हा पाणी वापरतो तेव्हा तेव्हा आपण ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी. तर फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून विसरू नका. थँक्यू फ्रेंड्स, बाय बाय.